मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. नेहमीप्रमाणे भन्नाट अशा व्हिडिओमध्ये आपण अजून एक असा व्हिडिओ शूट करायला आलो आहोत. आपला एक व्हिडिओ शूट झालेला आहे, आपण कराड चिपळूण रोडवर असणारं अजून एक असं ठिकाण म्हणजे मल्हारपेठपासून 1 किलोमीटर पुढं अंतरावर असणारं रुद्रेश्वर हे ठिकाण, रुद्रेश्वर हे देवालय आज पाहायला चाललो आहोत. ती गुहा आहे, देवालय आहे, खूप सुंदर असं ठिकाण आहे, ते आज आपण पाहायला चाललो आहोत. आणि आज आपल्याबरोबर सकाळच्या व्हिडिओमध्ये आपल्याबरोबर दोघं तिघे जण होते, त्यातले आता निलेश सर आपल्याबरोबर आहेत आणि ते आपल्याला पुढचं सगळं ठिकाण आणि ते सगळं देवालय दाखवणार आहेत. चला अजून एक सुंदर असं ठिकाण एक्सप्लोअर करूयात. कराडपासून एक 25 ते 26 किलोमीटर पुढं आल्यानंतर, पाटण साईडला आल्यानंतर, पाटणच्या बाजूला आल्यानंतर, मल्हारपेठच्या पुढे 1 किलोमीटर पुढं आल्यानंतर आपण या ठिकाणी पोहोचतो. पुढं येराडवाडी आहे, तिथून पुढं पाटण 8 ते 10 किलोमीटर अंतरावर राहतं. त्या मुख्य रोडपासून आपण पुढं आल्यानंतर 1 ते 1.5 किलोमीटर पुढं आल्यानंतर आपण या ठिकाणी येऊन पोहोचतो. आणि इथं तुम्हाला दिसतं आहे ही मोठी कमान तुम्हाला इकडे पाहायला मिळते, रुद्रेश्वर देवालय येराडवाडीची. आणि तुम्हाला इथे सगळ्या गाड्या लावता येतात आणि इथं 4-व्हीलर पण पोहोचू शकतात आणि 2-व्हीलर पण इथं व्यवस्थितपणे पोहोचू शकतात. आता आपल्याला इथून सरळ वरती जाऊन ती गुहा पाहायची आहे. गाड्या पार्किंग करून वरती आल्यानंतर तुम्ही इकडे पाहताय खूप सुंदर अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत. जांब्यातल्या या पायऱ्या आहेत, चिऱ्यातल्या या पायऱ्या आहेत आणि गावकऱ्यांनी खूप सुंदर असं काम इथं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जवळजवळ 5 ते 10 मिनिटं चालत आल्यानंतर पुढे आपण आता तुम्ही इकडे पाहताय ते आपण जे देवस्थान आहे त्या देवस्थानाच्या जवळ आपण आता पोहोचत आलेलो आहे. 350 पायऱ्या चढून आल्यानंतर आपण शेवटी पोहोचतो या गुहेपाशी, या देवालयापाशी. आणि तुम्हाला इकडे दिसतं आहे पूर्णपणे अशी गुहा, जे मंदिर आहे त्याच्या आतमध्ये असणारं आणि खूप मोठा असा कातळकडा तुम्हाला पाहायला मिळतो. आणि वरती दिसतं की जे पावसाळ्यामध्ये खूप सुंदर असा धबधबा इथं असणार आहे, कारण त्याचे तुम्हाला इथे हे दिसतं आहे. आता खूप सुंदर असा परिसर आपल्याला इकडं हा पाहायला मिळतो आहे. तिथून आपण सहज सरळ पुढं आल्यानंतर तुम्हाला इकडं पाहायला मिळतं एक दगडातील तुळशीचा कट्टा, म्हणजे तुळस आपल्याला इकडे पाहायला मिळते. तिथून सरळ आपण आता समोर जाऊयात. आपण पहिल्यांदा मंदिरामध्ये जाऊयात मुख्य, तर त्या मंदिराच्या बाहेरच सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इकडे एक दगडातील नंदी तुम्हाला पाहायला मिळतो. आणि त्याच्याबरोबर समोर आल्यानंतरच आपल्याला जे समोर दिसते ती व्यवस्थित मुख्य गुहा, मुख्य देवालय, मुख्य मंदिर आपल्याला इकडे पाहायला मिळतं. आणि पूर्णपणे कातळात खोदलेलं असं हे मंदिर आहे, अशी गुहा आपण अशी म्हणू शकतो ही. आणि हे पण तुम्ही इकडे पाहू शकता तर दरवाजाचं जी कमांड आपण इकडे तुम्हाला ती दिसेल. जसं आपण इथून आत येतो, आत आल्यानंतर तुम्हाला हा मोठा असा सभा मंडप इकडे तुम्हाला पाहायला मिळतो आहे. आणि तिथे आपल्याला पिंडसुद्धा पाहायला मिळतं, त्या समोरच खूप मोठा असा दगडातील नंदी तुम्हाला इकडे पाहायला मिळतो. आणि याच्याबरोबर समोरच हे मुख्य देवालय जे आहे ते तुम्हाला इकडं मुख्य पिंड तुम्हाला इकडेही पाहायला मिळते रुद्रेश्वराची. इथं तुम्ही हे पाहू शकता, तुम्हाला हे जे खांब आहेत हे अष्टकोनी खांब आहेत. तिथे जे म्हणजे या सभामंडपामध्ये जेवढे तुम्हाला खांब दिसत आहेत हे सगळे जे आहेत ते अष्टकोनी खांब आहेत. काही असे भग्न झालेले, काही तुटलेले असे खांब आपल्याला इकडं दिसत आहेत. अशी आख्यायिक आहे की हे मंदिर पांडवांनी बांधले गेलेले आहे. एका रात्री या मंदिरामध्ये
स्वयंभू असे शिवलिंग आहे. श्रावणामध्ये आमच्या इथे भंडारा असतो, तिसऱ्या सोमवारी भंडारा असतो. मोठी जनसमुदाय सुद्धा गोळा होतो, चांगला प्रसाद असतो. कमीत कमी एक 16-17 मानाचा हे असतो, प्रसाद असतो, महाप्रसाद. त्याचा सगळे लाभ घेतात. पूर्वी इथं राहण्याची सोय होती लोकांची, आणि आता इथं आता ज्या लोकांनी इथं आता भंडारगडाचं साहित्य ठेवायचं केलेलं आहे. जसं आपल्याला आता काकांनी सांगितलं की इथे हे आता सुरुवातीला म्हणजे भंडारगृह म्हणून आत्ता म्हणजे ह्याचा उपयोग केला जातो. इथे साहित्य तुम्ही पाहू शकता, आणि त्याचप्रमाणे इथे तुम्हाला ज्या खोल्या दिसतात म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अशा ह्या खोल्या आपल्याला इकडे पाहायला मिळतात. इथं काही असे जागा पण दिसते, म्हणजे इथं काही आता बांधकाम आहे, म्हणजे ते अलीकडच्या काळात असेल पुरातन हे दिसत म्हणजे कळत नाही आहे, पण अशा खोल्या आपल्याला इकडं पाहायला मिळतात. या छोट्या छोट्या खोल्या आहेत, या ठिकाणी येण्यासाठी हा मार्ग आहे, आणि इथं जो राहणारे आहेत त्यांना इथं रात्री झोपण्याची इथं सुविधा आहे. छोटेशा अशा 8 लोक इथं राहतील अशी सोय आहे. म्हणजे याचं विशेष करून ध्यानधारणेसाठी वगैरे याचा उपयोग केला जात असावा, पण सद्यस्थितीत या ठिकाणी देवाचा भंडारा केला जातो. या गुहेच्या या ठिकाणाच्या बाहेरच आपण पाहू शकतो इथे इथे पण आपल्याला एक शिवलिंग पाहायला मिळतं. हे पण दगडातील शिवलिंग आहे, आश्रमातील शिवलिंग तुम्हाला इकडे पाहायला येतं, आणि छोटासा नंदीसुद्धा तुम्हाला इकडे हा पाहायला मिळतो. त्यातून आपण थोडंसं पुढं आलो म्हणजे डाव्या बाजूला आलो की आपल्याला इकडे दिसेल. वरती थोडंसं गेल्यानंतर आपल्याला अजून एक अशी गुहा इकडं पाहायला मिळते, अशी छोटी गुहा इकडे आपल्याला पाहायला मिळते, आणि त्याचा उपयोग ध्यान साधण्यासाठी करण्यात येत असावा इथे आपल्याला कळतं. इकडे समोर आल्यानंतर अजून एक आपल्याला इकडं एक ठिकाण पाहायला मिळतं. आता आपल्याला काका त्याची माहिती देतील, ते आपल्या पुढं आहेतच. आणि जाताना इकडचा जो रस्ता आहे तो थोडासा जपून जाण्यासारखा आहे, कारण एकदम कड्यावरनं जायला लागतं बघा अशा पद्धतीनं. आणि आता जवळ जाऊन पाहूयात नक्की काय आहे ते. इथं तुम्ही आता हे पाहू शकता, हे पाण्याचं कुंड आहे. इथं तुम्हाला पाणी दिसेल आणि शुद्ध पाणी आहे इकडे दिसेल. एकदा एकदम कातळामध्ये, काळ्या कातळामध्ये खोदलेलं हे कुंड आहे, आणि तुम्हाला इथं दिसेल की पूर्णपणे कडा आहे. आपण इकडून चालत आलो आणि वरून इकडूनही धबधबा एक पडत असणार आहे, म्हणजे जसा ओढ्याचा प्रवाह आहे त्याप्रमाणे, आणि त्याच्याबरोबर खाली मधोमधच हे आपल्याला हे पाडलेलं असं दिसतं. मंदिरापासून परत आपण बाहेर आलो आणि उजव्या बाजूलाच बघताच आपल्याला इकडं अजून एक ठिकाण दिसतंय, आणि इथं तुम्हाला हे दिसेल. पहिल्या लोकांनी इथं राहण्यासाठी एक रूम टाईप काहीतरी केलेलं आहे, त्याला स्थानिक लोक इथे आता वागदे असं म्हणतात. इथं तुम्हाला हे दिसेल, जसं आता मित्रांनी सांगितलं की ही रूम टाईप म्हणजे रूम अशी आहे, खोली अशी आहे, आणि याला पायऱ्या सुद्धा आहेत इथे खाली उतरण्यासाठी. आणि आता इथली ग्रामस्थ आता म्हणजे जे लोक आहेत ती सगळी याला वाघ गुहा सुद्धा याला म्हणतात. इथं आम्ही महाप्रसाद बनवतो, श्रावण सोमवार तिसरा लोकांना मोठ्या प्रमाणात आम्ही प्रसाद म्हणत असतो. त्याच्यामध्ये तांदूळ, गहू, गूळ, साखर, दूध, पेढे सर्व आमचे भक्त लोक घेऊन येतात. या ग्राउंडवरती सकाळी 8 ते 11 काल्याचं कीर्तन असतंय, त्याच्यानंतर दह्यांडीचा कार्यक्रम असतो. दह्यांडीचा कार्यक्रम झाल्यानंतर देवाला प्रसाद दाखवला जातो, आणि नंतर सगळ्यांना हा महाप्रसाद वाटला जातो. मित्रांनो, आत्ता आपण खूप सुंदर असे ठिकाण पाहिलं, सुंदर अशी जे मंदिर आहे, जे गुहा म्हणू शकतो आपण किंवा मंदिर आहे, खूप सुंदर असं हे रुद्रेश्वर मंदिर ते आपण आता पाहिलेलं आहे. त्याचबरोबर आजूबाजूचा पण सुंदर असा परिसर तो आपण आता पाहिला, आणि जे कुंड आहेत किंवा जे ध्यानसारणीसाठी गुहा आहेत त्यासुद्धा पाहिल्या. खूप सुंदर असं ठिकाण आहे,
पाटण पासून जवळ असणार अजून एक सुंदर असं ठिकाण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि मी सगळ्यांचे आभार मानतो. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निलेश सरांनी आपल्याला इथं आणलं आणि हे ठीक दाखवलं यासाठी खूप आभार मानतो. आणि जे ग्रामस्थ माझ्या मागे दिसतात त्यांनी खूप सुंदर अशी माहिती आपल्याला दिली, तुमच्यापर्यंत पोहोचवली. तर तुमचं एक कर्तव्य आहे की इथं नक्की या आणि या ठिकाणाची शोभा वाढवा आणि या ठिकाणाचा आनंद घ्या. आणि पावसाळ्यामध्ये खूप सुंदर, जसं मी म्हणालो की धबधबा खूप सुंदर इथं पडतो, तुम्हाला इथे दिसत असेल पावसाळ्यामध्ये धबधबा कसा दिसतो. आपण पावसाळ्यामध्ये नक्की याचा व्हिडिओ करणार आहोत. खूप सुंदर असं हे ठिकाण आहे, तुम्हाला नक्की इथं यायला आवडेल. इथपर्यंत यायचं कसं ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तर दाखवलेलं आहेच आणि इथपर्यंत येण्याची सविस्तर अशी जे रस्ता आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी माझ्या सविस्तरपणे देत आहे, ते पाहून तुम्ही इथं येऊ शकता. आणि इथं येताना तुम्ही लोकल जे गाईड असतील किंवा लोकल जे ग्रामस्थ असतील त्यांच्या सहाय्यानेच आणि एसटीआरचे आपले जे आहेत निलेश सर त्यांच्या सहाय्याने तुम्ही इथं पोहोचू शकता. त्यांचा नंबर मी देत आहे, त्यांना तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. ग्रामस्थांचा नंबर पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्यांनाही तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही इथंपर्यंत पोहोचू शकता. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा. आवडले असल्यास लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर जे बेल आयकॉन येणार आहे त्याला नक्की क्लिक करा, म्हणजे तुम्हाला असे सुंदर छानसे आध्यात्मिक आणि ऐतिहासिक व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहायला मिळतील आणि सगळ्यात पहिल्यांदा पाहायला मिळतील. तर आम्ही सर्व तुमची घेतो रजा. जय महाराष्ट्र.